महेश फाउंडेशन येथे GIC हाऊसिंग फायनान्स लिमिटेड कडून स्कूल बस हस्तांतर करण्याचा समारंभ पार पडला. महेश फाउंडेशन येथे आयोजित करण्यात आलेल्या स्कूल बस हस्तांतर समारंभ प्रसंगी GIC हाऊसिंग फायनान्स लिमिटेड कोल्हापूर शाखा व्यवस्थापक श्री अमित देसाई म्हणाले, या संस्थेने अप्रतिम कार्य केले आहे, तसेच वंचित मुलांच्या शिक्षणाला पाठिंबा देत आहेत हे आम्हाला माहीत नव्हते, पण त्यांच्या या कार्यामध्ये आम्ही थोडा हातभार लावू शकलो यामुळे आम्हाला त्याचा खूप आनंद वाटत आहे. महेश फाउंडेशनला भेट देणे आणि महेश फाउंडेशनच्या टीमने केलेले सर्व उल्लेखनीय कार्य पाहून मला अभिमान वाटत आहे. मुलांच्या भावी प्रयत्नांसाठी मी त्यांना खूप शुभेच्छा देतो. तसेच त्यांनी मुलांना कठोर परिश्रम, अधिक स्पर्धात्मक आणि सर्व क्रियाकलापांमध्ये सहभागी होण्यासाठीच्या सूचना दिल्या. महेश फाउंडेशन गेल्या 15 वर्षांपासून वंचित मुलांसाठी काम करीत आहे. उत्कर्षा लर्निंग सेंटर ही या मुलांसाठी खास शाळा 6 वर्षांपासून कार्य करीत आहे. उत्कर्षा लर्निंग सेंटर सध्या 640 मुलांची सेवा करते. ही मुले विविध दूरच्या ठिकाणी राहत असल्याने महेश फाउंडेशनला विशेषतः यावर्षी 640 हून अधिक मुलांची शाळेत नोंदणी केल्यानंतर जे मोठे आव्हान होते ते म्हणजे वाहतूक आहे. GIC हाऊसिंग फायनान्स लिमिटेड ही भारतातील सुप्रसिद्ध संस्थांपैकी एक संस्था आहे. GIC हाऊसिंग फायनान्स लिमिटेडचा प्राथमिक व्यवसाय निवासी कारणांसाठी घरे, फ्लॅट बांधण्यात गुंतलेल्या व्यक्ती आणि व्यक्ती संस्था यांना गृहकर्ज देणे आहे. GIC हाऊसिंग फायनान्सची देशभरात 75 कार्यालये आहेत. यामध्ये एक मजबूत मार्केटिंग टीम आहे ज्यांना सेल्स असोसिएट्सद्वारे मदत केली जाते. CSR उपक्रमांतर्गत GIC हाऊसिंग फायनान्सने महेश फाउंडेशनला शाळेच्या बससह या वंचित मुलांना त्यांच्या वसतिगृहापासून ते शाळेपर्यंत आणण्यासाठी बसची सोय केली आहे. आज मला आनंद वाटतोय की तुम्ही सगळ्यांना सरांनी टीम याने जे काय हे कार्य जे करताय ते अतिशय चांगलं आहे आणि हे असंच योग्य असं जे काय समाजाच्या दृष्टीने जे चांगलं आहे ते तुम्ही करत राहा त्याला माझ्या नक्कीच शुभेच्छा आहेत. जर मी तुमच्या विद्यार्थी मित्रांना फक्त एवढंच सांगेन की तुम्ही पण या गोष्टीचा जो उपभोग घेतात त्या गोष्टी बऱ्याच लोकांना मिळत नाहीयेत त्या तुम्ही घेताय. या गोष्टीचा उपयोग चांगल्या भरपूर शिकून किंवा चांगल्या गोष्टीने शिकून तुम्ही याच्यातून चांगलं आउटपुट करा. तुम्ही सुद्धा एक चांगले नागरिक व्हा. कुठे चांगल्या पदावरती किंवा कुठल्या चांगल्या कामासाठी जॉब इन फ्युचर मध्ये तुम्ही मदत करा आणि महेश सर आणि तुमच्या सर्व टीमना आता तुमच्या आगामी प्रोजेक्ट साठी आणि तुमच्या आगामी कार्यासाठी माझ्या शुभेच्छा आहेत. धन्यवाद सर. GIC हाऊसिंग फायनान्स लिमिटेडचे आभार व्यक्त करताना महेश फाउंडेशनचे संस्थापक श्री महेश जाधव म्हणाले, आम्ही GIC हाऊसिंग फायनान्सचे आमच्या विनंतीला तात्काळ प्रतिसाद दिल्याबद्दल आणि स्कूल बस उपलब्ध करून देण्यात अमूल्य मदत केल्याबद्दल आम्ही त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. आम्ही सुरुवातीला शाळा सुरू केली तेव्हा आमच्याकडे फक्त 70 मुले होती. आज आम्ही 640 हून अधिक मुलांची सेवा करीत आहोत. येत्या वर्षात यापेक्षाही अधिक मुलांची संख्या असेल ही अपेक्षा आहे. मुलांना या सुविधा देण्याची क्षमता GIC हाऊसिंग फायनान्स सारख्या आमच्या समर्पित समर्थकांच्या अटळ पाठिंब्यामुळे शक्य झाली आहे, ज्यांनी या तरुणांसाठी उज्ज्वल भविष्य सुरक्षित करण्याच्या आमच्या प्रवासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. आमच्यासाठी फार महत्त्वाचा दिवस आहे सर. जसं मी तुम्हाला बसमध्ये सांगत होतो की आमच्या जे स्कूलमध्ये जी मुलं येतात ते वेगळ्या वेगळ्या ठिकाणी म्हटलं तर स्लम्सने येतात, एरियापासून येतात. जेव्हा आम्ही स्कूल स्टार्ट केलं आमच्याकडे बिल्डिंग होतं तर मुलांना इकडे यायला कुठलाही संपर्क नव्हता. मग तेव्हा आम्ही विचार केला की त्या मुलांना इकडं घेऊन यायला आम्हाला बस गरज होईल. आणि पहिला मुलं लहान म्हणजे तर कमी संख्यामध्ये होते तर आमचे छोटे छोटे व्हेकल्स होते. मग त्याच्यानंतर गव्हर्नमेंटचे एवढे नॉर्म्स आले की छोटे व्हेकल बी आम्हाला मुलांचा सेफ्टी इश्यू मध्ये खरं उतरलं नाही आणि आम्हाला काहीतरी करून बस पाहिजे म्हटल्यावर ते लास्ट इयर आम्हाला 2 कंपनीना स्कूल बस दिला
आणि त्याच्यामधनं आम्ही ह्या मुलांना ह्या स्कूलला घेऊन यायला आम्हाला पॉसिबल झालं. ह्या मुलांच्या जीवनामध्ये जे स्कूल बसचं जे आहे, आम्हाला वाटतं की एक स्कूल बस जाऊन त्या मुलांना घेऊन येते ते तेवढ्यालाच सीमित नाही आहे. ते स्कूल बस त्यांचं जीवन घडण्यासाठी काम करते. जसं नदीचं ह्या बाजूला आणि तिकडं जायला एक ब्रिज काम करते, तसं हे बस त्या मुलांना शिक्षण द्यासाठी ब्रिजचं काम करत आहे. आणि त्याच्यासाठी मी पूर्ण माझ्या महेश फाउंडेशनच्या टीमच्या थ्रू मी पूर्ण GIC हाऊसिंग फायनान्स टीमला मी धन्यवाद सांगतो की त्यांनी आमचे जे गरज होते ते जाणून करून त्यांनी आम्हाला बस दिली.